बघा विद्यार्थी मित्रांनो, काही वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला असा थोडासा वेगळा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. मग याचं उत्तर कसं काढायचं? तर सुरुवातीला काय करायचं, या ठिकाणी या त्रिकोणांना क्रमांक देऊन घ्यायचे. एक, दोन, तीन, चार, पाच. आता हे क्रमांक किती त्रिकोण झाले हे मोजून घेऊ आपण. एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार दहा, दहा आणि पाच पंधरा. ठीक आहे, मग आता या ठिकाणी देखील क्रमांक द्यायचे. एक, दोन, एक, दोन. इथे किती होतील? तीन. आणि या ठिकाणी सुद्धा किती होतील? तीन. आता यांची सर्वांची बेरीज आपण करणार. पंधरा, तीन आणि तीन, एकूण बेरीज किती होते? एकवीस. म्हणजे या त्रिकोणामध्ये आलेल्या एकूण त्रिकोणांची संख्या आहे एकवीस. म्हणजे आपला कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक पहिलाच ए हा पर्याय आपला बरोबर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही वेळेस या पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. मग यामध्ये आपण काय करणार? तर पहिले सांगितल्याप्रमाणे आपण सुरुवातीला या पायाला क्रमांक देऊन घ्यायचे. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. आणि नंतर काय करायचे की या ठिकाणी देखील बेस जो आहे, पाया जो आपल्याला मिळाला, या पायाला देखील क्रमांक द्यायचे. एक, दोन, इथे एक, दोन. आणि आता काय करायचं? हो, अगदी बरोबर, पहिल्यासारखंच या सर्वांची आपण बेरीज या ठिकाणी करून घ्यायची. एक अधिक दोन, दोन अधिक तीन, तीन अधिक चार, चार अधिक पाच आणि पाच अधिक सहा. किती होईल बरं बेरीज? दोन आणि तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार दहा, दहा आणि पाच पंधरा, पंधरा आणि हे सहा, पूर्ण आपली बेरीज होते एकवीस. मग एकवीस आपलं उत्तर आहे का? नाही. आणखी यांची बेरीज आपल्याला करणं बाकी आहे. एक आणि दोन यांची बेरीज आली तीन. इथे एक आणि दोन यांची बेरीज या ठिकाणी मिळाली तीन. आता या सर्वांची, या येथील त्रिकोणांची संख्या तीन, या ठिकाणी तयार होणाऱ्या त्रिकोणांची संख्या तीन आणि या खालील त्रिकोणांची संख्या एकवीस, या सर्वांची बेरीज आपल्याला करावी लागेल. आणि मग आपल्याला एकूण संख्या त्रिकोणांची या आकृतीतील मिळते, ती म्हणजे सत्तावीस. आणि मग पर्याय आहे, पर्याय क्रमांक चौथा डी हा पर्याय आपला बरोबर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारतो आणि मग आपला गोंधळ होतो. आता या ठिकाणचे त्रिकोण किती? अगदी सोपा आहे, या ठिकाणी मोजून सुद्धा आपण सांगू शकतो की हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण आणि हा तिसरा त्रिकोण. एकूण त्रिकोणांची संख्या आहे तीन. परंतु त्यापेक्षा सोपी पद्धत आहे त्रिकोणांची संख्या मोजण्यासाठी, जी आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे परीक्षेमध्ये, ती म्हणजे या ठिकाणी यांना क्रमांक देऊन घ्यायचे. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. मग या आकृतीमध्ये असणाऱ्या एकूण त्रिकोणांची संख्या किती? तर ती आहे सहा. या ठिकाणी बेरीज करायची नाही हा. या ठिकाणी जे क्रमांक टाकले आहेत त्यातला सगळ्यात मोठा जो क्रमांक आहे ती आपल्या त्रिकोणांची संख्या आहे. अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्या परीक्षेमध्ये विचारला जातो. त्या ठिकाणी गोंधळ न होऊ देता या ठिकाणी क्रमांक देऊन एकूण क्रमांक जो सगळ्यात मोठा क्रमांक असेल तोच आपला उत्तराचा पर्याय आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजणे हा घटक अभ्यासले. अतिशय सोप्या पद्धतीने क्रमांक देऊन त्या ठिकाणी त्यांची बेरीज करून उत्तर आपण काढू शकतो. त्या ठिकाणी त्रिकोण मोजत बसण्याची आपल्याला आवश्यकता नाही. धन्यवाद.